संमोहिनी माझा मनी वाजत गपी पाणी FU म्हणजेच फ्रेंडशिप अनलिमिटेड या सिनेमाविषयी सर्व सिनेप्रेमींना उत्सुकता लागून होती. कारणे दोन होती. एक म्हणजे वास्तव काकस्पर्श नटसम्राट आदी सुपरहिट सिनेमे देणारे महेश मांजरेकर या सिनेमाचे डायरेक्टर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सैराट या वास्तवदर्शी सिनेमातून रातोरात सुपरस्टार महाराष्ट्राच्या सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला आपला स्पर्शा म्हणजेच आकाश ठोसर ज्याचा हा दुसरा सिनेमा आहे. हा सिनेमा पूर्णतः तरुणाईचा आणि संगीतमय असून निखळ मनोरंजनासाठी बनवला गेलाय. पूर्ण सिनेमा साहिल म्हणजेच आकाश ठोसर आणि त्याचा मित्रपरिवार यांच्या भोवती फिरतो. मकरांत म्हणजे किसोडियन, चिली म्हणजे पेम, बिली, पवनदीप आणि महेश मांजरेकर यांनी गटल्या अशी भूमिका साकारली आहे. सर्वजण सर्वसाधारण कॉलेजचं आयुष्य जगत असतात. यात प्रेम, विरह, स्पर्धा, विद्रोह, संघर्ष अशा अनेक भावनांचा प्रवास रंगवला गेला आहे. असा साधा सरळ प्रवास करत साधेला प्रतिसाद देत हा चित्रपट पुढे सरकतो. या चित्रपटाचा लुक फ्रेश ठेवण्यात दिग्दर्शक व कॅमेरामन यशस्वी ठरले आहेत. हिंदी सिनेमाप्रमाणे यात देश विदेशी लोकेशन्स वापरण्यात आली आहे. FU मधील सर्व कलाकारांनी खूप मेहनतीने काम केल्याचे दिसून येते. पण खूप साऱ्या भूमिका असल्याने प्रत्येक कलाकाराला योग्य न्याय देता आला नसल्याचे जाणवते. आकाश या सिनेमामध्ये खूप वेगळा म्हणजे आधीच्या सिनेमात तो ग्रामीण बाज असलेला दाखवला आहे पण या सिनेमात तो एकदम चकाचक हाय फाय मुलगा आहे. वैदेही, मयुरेश, सत्या आणि शुभम मस्त काम केलंय. उत्तम संवाद फेक. FU हा सिनेमा फक्त मनोरंजनासाठी बनवला असून तो तसाच बघायला हवा. मांजरेकरांचा सिनेमा म्हणून संदेश, गंभीरपणा वगैरे शोधू नका. आकाश कडून सर्वांना जास्त अपेक्षा आहे. त्याने आपले पाय जमिनीवर ठेवून काम करणे अपेक्षित आहे. पटकथा निवडताना त्याने अधिक सावध आणि अभ्यासपूर्वक निर्णय घेणे गरजेचे वाटते. एकंदरीत सिनेमा चांगला आहे. मस्त फ्रेश प्रेमकथा, गमती जमती भारी डान्स, कर्णमधुर संगीत, हिट गाणी, मस्त मस्त लोकेशन्स, आजच्या तरुणांना आवडेल असा सिनेमाचा लुक आहे. News24Live.in या सिनेमाला देत आहे 3.5 स्टार. अशाच प्रकारे आपल्या आवडीच्या नवीन रिलीज झालेल्या सिनेमाचे लगेच रिव्ह्यू बघण्यासाठी आमचा चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा व हा रिव्ह्यू कसा वाटला कृपया कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. चॅनल सबस्क्राईब करायला व बेलचं बटन टच करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कच्ची वरून कशी दिसते.